नमस्कार, मी रीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं. महावितरणचे कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले अपघात मृत्यू प्रकरणी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात आले. जालन्यात मराठा बांधवांवर लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज सावंतवाडी येथील मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराचा सावंतवाडीतील मराठा बांधवांच्या माध्यमातून निषेध नोंदविण्यात आला. मालवण येथील उबाटा सेनेला भाजपने मोठा धक्का दिलाय. छोटू ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर तसेच 5 ग्रामपंचायत सदस्यांसह सुमारे 500 ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजपा नेते निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मसुरे डांगमोडे या गावात हा पक्ष प्रवेश झाला. जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी कणकवलीत मराठा समाज बांधवांकडून कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतील प्रज्ञान रोवरने पहिल्या टप्प्यात आपले कार्य पूर्ण केल्यानंतर पुढील 14 दिवस चंद्रावर विश्रांती घेईल. 22 सप्टेंबरला रोवर स्लीप पोलवरून जागा होऊन पुन्हा कामाला सुरुवात करेल असे रविवारी इस्रोने ट्विट करून स्पष्ट केले. याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.